नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आजची बात या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभेच्या निकालाआधीचा कल उद्या TV9 वर एक्झिट पोल तुम्हाला बघता येणार आहे। TV9 वर एक्झिट पोलचे आकडे संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला बघता येतील। एक्झिट पोलच्या आधी अमित शहांकडून 400 पुन्हा दावा करण्यात आलाय। काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसने हा पळ काढल्याची अमित शहा यांनी टीका केलेली आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता TV9 चा एक्झिट पोल तुम्हाला पाहता येणार आहे। कांग्रेस के नेताओं को कहना चाहता हूं कि शत्रुमुख वृत्ति से कभी किसी का फायदा नहीं होता। डटकर हार का सामना करना चाहिए, आत्मचिंतन करना चाहिए, आगे बढ़ना चाहिए। भारतीय जनता पार्टी ने भी कई चुनाव हारे, मगर हमने कभी मीडिया का बहिष्कार नहीं किया, एग्जिट पोल का बहिष्कार नहीं किया। मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में जो एग्जिट पोल होगा वो 400 पार के भारतीय जनता पार्टी के नारे को जमीन पर उतारने वाले नतीजे लेकर आएगा। एक्झिट काँग्रेस सहभागी होणार नाही। देशभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून आदेश आले, एक्झिट पोलच्या चर्चेतून काँग्रेस बाहेर असणार। जो काही काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने निर्णय घेतला असेल त्या निर्णयाचं समर्थन आम्ही सगळे करतो। तुम्हाला आदेश आला? आला।